दुसरा आणि तिसरा प्रश्न याच्यामधलं वाचूया. दुसरा प्रश्न आहे 20 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर मापाचा आयताकृती फलक तयार करा. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, वरील आयताकृती फलकात खालील शब्द शीर्षकाचे सौंदर्य निर्मितीच्या दृष्टीने शब्दार्थाला अनुरूप किंवा कलात्मक पद्धतीने रोमन देवनागरी किंवा एखाद्या भारतीय लिपीत सुसंवादी अक्षरलेखन करून आवडीच्या रंगात रंगवा. अक्षरलेखनासाठी अक्षर आलेलं आहे वसुंधरा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे 20 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटरचा एक आयत काढायचा आहे. त्यासाठी मी या पेपरपासून 2 सेंटीमीटरवर एक मार्किंग केली, पहा इकडे खाली देखील 2 सेंटीमीटरवर, आणि एक अशी कच्ची रेषा काढून घेतोय मी या पेपरपासून इकडे 3 सेंटीमीटर आणि इथे 3 सेंटीमीटर. इथे आता मोठी पट्टी लागेल, एक कच्ची मार्किंग करून घेतली मी. आता इथपासून आपल्याला इकडे 10 सेंटीमीटरवर मार्किंग करायची आहे, इथपासून इकडे 10 वर, त्यानंतर इकडे 20 आणि इकडे 20. अशा पद्धतीने आपली ही मार्किंग झाल्यानंतर इथे हा आयत आपल्याला डार्क करावा लागेल, थोडा तो डार्क करूया, गडद करूया, नको असलेल्या रेषा खोडायच्या आहेत. हा आयताकृती फलक आपण तयार केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वसुंधरा हे नाव मराठीत काढायचं आहे. इंग्लिशमध्येही तुम्ही काढू शकता. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. अक्षरलेखन करत असताना त्याच्याशी रिलेटेड जे ऑब्जेक्ट आहेत, घटक आहेत, ते देखील आपल्याला याच्यामधून दाखवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता इथे आपण पेन्सिलने रेखाटन करणार आहोत आणि आपल्या आवडीच्या रंग माध्यमामध्ये रंगकाम करणार आहोत. वॉटर कलर, पोस्टर कलर, कलर पेन्सिल, ऑइल पेस्टल, स्केच पेन, कुठलेही रंग इथे तुम्ही वापरू शकता. चला तर मग सुरुवात करूया. अशा पद्धतीने आपण हे रेखाटन केलेलं आहे. इथे आपण वॉटर कलर, कलर पेन्सिल्स आणि स्केच पेन याचा उपयोग इथे करत आहोत. मिक्स मीडिया हे माध्यम इथे आपण वापरत आहोत.
अशा प्रकारे कलर झाल्यानंतर ब्लॅक स्केच पेनच्या मदतीने आपण याला आउटलाईन करतो. असंही तुम्ही ठेवू शकता किंवा याला शॅडो पण दाखवू शकता. इथे तुम्ही कलर पेन्सिलच्या मदतीने यामध्ये अशा प्रकारचं काम करू शकता. अशा प्रकारे या ब विभागातील अक्षरलेखन देखील आपण कंप्लीट केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करायचा आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. थँक्यू.